पक्ष गेला, चिन्ह गेलं, मतदारसंघात ज्यांना मोठं केलं ते पण सोडून गेले. एकही आमदार वा माजी आमदार आज सोबत नाही. अशी कागदोपत्री स्थिती माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची आहे. ज्या मतदारसंघात माढा आणि शरद पवार यांना पाडा घोषणेचा उगम झाला, 2014 व 2019 लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या नावाबद्दल प्रचंड रोष होता. आज त्याच मतदारसंघात शरद पवारांची तुतारी सामान्यांच्या मुखात दिसत आहे. माढ्याच्या बाबतीत शरद पवार आजही शांत आणि संयमी भूमिका घेताना दिसत आहेत. इथं गुलाल उधळण्याची संधी आहे, पण उमेदवार योग्य पाहिजे हा जनसामान्यांचा अंदाज पवारांपर्यंत नक्कीच गेला असावा. त्यामुळे माढ्याचा उमेदवार शेवटच्या टप्प्यात निश्चित होण्याची शक्यता आहे. संपूर्ण बातमी पाहूयात. त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर कधी नव्हे ती माढ्यात कमी दिवसात तुतारी भलतीच लोकप्रिय होऊ लागली आहे. भाजपनं उमेदवारीत डावलल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांना त्यांच्याच कार्यकर्त्यांकडून आता तुतारीचा सल्ला येऊ लागलाय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप यांच्या विरोधात जाऊन तुतारी हाती घेण्याचं धाडस मोहिते पाटील करणार का, या प्रश्नाचं ठोस उत्तर अद्यापही मिळताना दिसत नाहीये. शरद पवारांनी माढ्यासाठी ज्या नावाचा विचार केला होता ते महादेव जानकर महायुतीत सहभागी झालेले आहेत. माढा लोकसभा मतदारसंघातील स्वतःची उमेदवारी असो की 2014 विजयसिंह मोहिते पाटील व 2019 संजय शिंदे यांची उमेदवारी देताना शरद पवार कुठंपर्यंत अंत पाहतात, किती जणांचा कशा कशा पद्धतीनं अंत पाहतात याचा चांगलाच अनुभव मोहिते पाटील व शिंदे बंधू या दोघांनाही आहे. त्यामुळे माढ्याच्या बाबतीत शरद पवार तुर्तास घाई करण्याची शक्यता कमीच आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून सध्या धैर्यशील मोहिते पाटील व डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. उमेदवार हा सोलापूर जिल्ह्यातीलच असणार आहे हे जवळपास आता स्पष्ट झालंय. ज्या उमेदवारामुळे पक्षाला कमीत कमी फटका बसेल असाच उमेदवार अंतिम होण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 12 एप्रिलची अंतिम मुदत आहे. जवळपास 17 दिवस आणखी बाकी आहेत. तोपर्यंत माढ्याच्या व जिल्ह्याच्या राजकारणात कोण काय काय रंग दाखवतात हे पाहिल्यानंतरच माढ्याचा राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. माढ्याच्या विकासासाठी कधी नव्हे ते फडणवीसांनी खासदार निंबाळकर यांच्यासाठी मोकळा हात सोडला आहे. खासदार निंबाळकर यांच्या उमेदवारीला मोहिते पाटील व रामराजे निंबाळकर यांचा विरोध असल्याचं माहिती असूनही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी निंबाळकरांची उमेदवारी राज्याच्या पहिल्या यादीत जाहीर केली. माढ्याचा गड काबीज करण्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस माढ्यावर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचं दिसतंय. त्यांच्या मदतीला मानचे आमदार जयकुमार गोरे, माढ्याचे आमदार बबनराव शिंदे, करमाळ्याचे आमदार संजय शिंदे ताकदीनं मैदानात उतरल्याचं दिसत आहे. खासदार निंबाळकर पुन्हा माढ्यातून खासदार झाले तर आपलं अस्तित्व संपेल अशी भीती फलटणमध्ये रामराजे निंबाळकर व माळशिरसमध्ये मोहिते पाटील यांच्या गटाला वाटत आहे. आता संधी नाही तर परत कधीच नाही, त्यामुळे निंबाळकरांच्या उमेदवारीला माळशिरस व फलटणमधील महायुतीतूनच विरोध होत आहे. खासदार निंबाळकर यांच्या प्रचारासाठी करमाळ्यात आमदार संजय शिंदे, माजी आमदार जयवंतराव जगताप, मकाईचे नेते रश्मी बागल सक्रिय झालेले आहेत. या चौघांमध्ये सहभागी होण्यापेक्षा मी देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून लोकसभेसाठी इच्छुक असल्याची भूमिका माजी आमदार नारायण पाटील यांनी जाहीर केलेली आहे. लोकसभा 2024 तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील.